आज आपण ब्राह्मण पद्धतीने गौरीला साडी नेसवणार आहोत, त्यासाठी प्रथम पदर घ्यायचा आहे आणि त्याच्या आपण प्लेटी घालणार आहोत। तर आपण मोठ्या बेडवर वगैरे हे अंथरूण केलं तर खूप सोपं जातं। तर अशा प्रकारे हे आम्ही प्लेटी घेतलेल्या आहेत, तर पूर्ण असं व्यवस्थित घ्यायचे, दोन्ही काठ साईडला दोन्ही काठ व्यवस्थित आले पाहिजेत। अशा प्रकारे मी ही घडी घालून घेतलेली आहे। तर ह्या घड्या व्यवस्थित राहण्यासाठी पिना किंवा मी अशा कपडे घालण्याचे चिमटे लावलेले आहेत। तर अशाच प्रकारे ही पदराला पूर्ण आपण थोड्या थोड्या अंतरावर हे एकसारख्या घड्या घालून त्याची आपण चिमटा लावून घेणार आहोत। तर हे बघा, अगदी सोप्या आणि सोपं पडतं मग आपल्याला गौरीला साडी नेसवायला, वेळ जात नाही, तिथे गेल्यावर फक्त ॲडजस्टमेंट करायची आहे आपल्याला साडी, त्यामुळे मी असे प्रकारे पिना लावून घेतल्या। तर थोड्या थोड्या अंतरावर लावून घ्यायच्या आहेत की आणि त्या सुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची, जशी आपल्याला हवी तशी आपण एक एक क्लिप काढणार आहोत आणि साडी नेसवत जाणार आहोत। तर अशा प्रकारे मी हे चिमटे लावून घेतलेत, पूर्ण साडी मी ते चिमटे लावून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित प्लेटी जुळून घेतलेल्या आहेत। चला तर आपण सुरुवात करूया। साच्याच्या साचा घेतला आहे, त्याच्यासाठी मी सुरुवातीचा पदर असतो तो असा ओपन करून घेतला आणि काठ त्या साच्याला आपण साडी नेसतो त्याचप्रमाणे खोचून घेतलेला आहे आणि खालचा काठ असतो ना तो आपण असा फोळ दोन्ही एका पायाच्या अशा बरोबर साईडला असा गुंडाळून घेऊन पुढे आपण तो गेटअप येण्यासाठी आपण तिथे पिन लावून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मी ही पिन लावून घेतली आणि ही साडी आपण आता खोचत खोचत पूर्ण गोल राऊंड येणार आहोत। तर ही वळून घ्यायची आहे, जशी तुम्हाला ॲडजस्ट जमेल तसं वरचा पदर आपण वरती खोचायचा आहे, हा पण मी खोचून घेणार आहे। तर थोडंसं किती ॲडजस्ट होतं आहे तो आधी पाहायचा आहे आणि मग त्याप्रमाणे खोचत जायचं आहे। हे अशा प्रकारे हे मी घेऊन पूर्ण खोचलं आहे आणि इथे आता वळून साडी घ्यायची आहे आणि पायाचं आपल्या गौरीचं माप घ्यायचं आहे, त्याप्रमाणे काठ किती येतोय तो पाहायचा आहे। तर मी पायापासून वरपर्यंत माप घेतलेलं आणि इथे त्या पिन लावून घेतलं आहे। तर अशा प्रकारे घेतल्यावर तो पायासाठी पण त्या काठाचा आपण जो खालचा काठ असतो तो असं आपण पायाभोवती गोल घ्यायचा आहे आणि तिथेही एक पिन लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे पिन लावून घेतली की पुन्हा हे चिमटाचं काढायचं आहे आपल्याला आणि त्याबरोबर प्लेटी अशा हे करत घ्यायच्या आहेत, व्यवस्थित जुळून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा हे साईज आपण माप घेतलं की पुन्हा हाईट बघायची आहे, कितपत हाईट तुम्हाला हवी त्यानुसार हा ॲडजस्ट करून काठ घ्यायचा आहे। आता हा दुसऱ्या साईडचं दोन्ही अशा प्रकारे व्हिडिओप्रमाणे असा टर्न घ्यायचा आहे साडीला, दोनावर दोन्ही काठ एकत्र आले पाहिजेत, थोडंसं येईल असं ते साच्यामध्ये खोचायचं, दोन्ही काठ असे आपले वरती आले पाहिजेत सुंदर, अशा प्रकारे पाहायचं आणि हाईट पण पाहून घ्यायची आधीच। अशा प्रकारे घेतलं आहे मी, वरती ठेवलं आहे साचा। आता इथे आपण त्या दोन्हीही काठ असे व्यवस्थित ॲडजस्ट करून तिथे आतमध्ये एक पिन लावणार आहोत। छानशी पिन आपली बसली आहे। आता हा काठ हीच प्लेट साडी आपली वळवत टर्न घ्यायचा आहे, त्याचे चिमटे काढत काढत जायचे आपल्याला जसं ॲडजस्ट होईल तसं। हे आता पण हे पण पायाचं माप घ्यायचं आहे, आपण पायाच्या खालपर्यंत येईल असं आतला पदर असा खेचून घ्यायचा आहे। आता आपण वरची बॉडी बसवली की टर्न घेऊन आलो की आपण पदर ठेवणार आहोत। तर पदर जेवढा तुम्हाला हवा आहे त्यानुसार तो काढून घ्यायचा आहे आपल्याला हवा आहे तेव्हा, म्हणजे पुढची साडी आपल्याला रॅप करायला सोपी जाते। तर आता मागे आलो, जेवढी साडी राहिली आहे त्या साडीला आपण अशा प्रकारे पूर्ण पदर दिला आहे, पुढचं झालं तर असं फोल्ड करायचं आहे, दोन्ही फोल्ड करून घेतलं की आपला कासुटा तयार होतो। आता मी हा बघा असा डबल करून हा कासुटा तयार करून घेतला आणि हा वरचा पदर असतो काठ असतो तो आपण असा वरती करून घ्यायचा आणि त्या कासुट्यामध्ये असा ॲडजस्ट करून आपण तिथे एखादी पिन लावणार आहोत। तर पिन लावली की थोडंसं ते साडीचं आपण त्या साच्यामध्ये रॅप करायचं, साचा उचलून पुन्हा ठेवायचा, म्हणजे त्याच्यात खूप छान पक्क बसलं जातं असं छानसं। आता हा कासरूटा आपण छानपैकी असं वळून घेतला की आपण त्यालाही असं ॲडजस्ट करून घ्यायचं। आता पुढे आलो आपण, आता पुढच्या ह्या प्लेटी आपण नीट करून घेणार आहोत, तर दोन्ही साईडच्या करून घेणार आहोत। इकडच्या साईडला आलो आपण की हा पदर असा वरती फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मागे कासुट्यापाशी न्यायचं आहे आपल्याला, अशा प्रकारे वळून टर्न घेऊन आणला
वरचा काठ की तो जरा खेचून घ्यायचा, म्हणजे चापून चुपून साडी कशी नेसतो आपण तसं दिसण्यासाठी हे आपण व्यवस्थित घेतलेलं आहे. आणि तिथे पण एक कासुटीच्या आतमध्ये त्याला पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे ती पूर्ण असं गोल नेसल्यासारखं येतं. आता बघा ह्याच्यावरून तुम्हाला कळेल साडी कशी नेसवलेली आहे. आता पदर घ्यायचा आहे, पदराचं पण आपण ते पिन काढून घेतली आहे क्लिप. अशा प्रकारे व्यवस्थित ऍडजस्ट करून घेतलं की खांद्यापाशी आपण जेवढा हवंय तिथे पिन लावून घेणार आहोत. आता ना ह्या पुढच्या प्लेटी आपल्या साईडला आल्यात, ते एकावर एक ठेवून असं मी थोडस हे ऍडजस्ट करून घेतलंय. ते तुम्ही आधी घेतलं तरी चालेल, थोडस सरकलं जातं, पुन्हा साचा काढून ते ऍडजस्ट करून पुन्हा हा बॉडी बसवली की हे दोन्ही पुढचे काठ एकावर एक अर्धे येऊन मग एक काठ वळला जातो आणि वरती आपल्या कमरेच्या तिथे काठ. आता कमरेच्या तिथे वरती छान काठ आला आहे, कालच्या प्लेटी आपण अशा ऍडजस्ट करून व्यवस्थित घेणार आहोत. आता पायाच्या आतमध्ये हाईटला साडी असल्यामुळे खोळ आलेला असतो, तो असं संपूर्ण ऍडजस्ट करून घ्यायचा आणि आतल्या साईडनी तिथे एक पिन लावून घ्यायची, म्हणजे पायाच्या तो काठ दिसला पाहिजे नाही तर साडी वरती येते. आता इकडच्या साईडच्या प्लेटी पण आपण अशा प्रकारे नीट करून घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित. हे बघा किती सुंदर फिनिशिंग झालं आहे आपल्या साडीचं. अशा प्रकारे बघा किती सुंदर दिसतंय. ब्राह्मण पद्धतीने पुढे पण काठ आला आहे, असा हा साईडचा टर्न घेऊन गेलेला आहे, पण खूप पूर्ण चापून चुपून बसवल्यासारखी आपली साडी अगदी छान बसली. आता मी बॉडीला हात लावून घेतलेत आणि पदर असतो त्याच्या प्लेटी आपण नीट करून घेणार आहोत. आणि मी मुखवटा पण बसून घेतला आहे, तर हात लावून झाले, पदरही मी ठेवून झाला व्यवस्थित. आता आपण थोडंसं गौरीला सजवूया, तर थोडेसे मी दागिने घालून दाखवणार आहे, कारण ही साडी आपण नेसवण्याचा व्हिडिओ आहे, पण मी थोडेसे दागिने घालून मुखवटा ठेवला आहे आणि सगळं छान सजून दाखवणार आहे थोडंसं. अशा प्रकारे आपण दागिने घालून घेतले की आपल्याला पदर घ्यायला सोपा जातो डोक्यांवरून. हे बघा छान दागिने झालेत थोडेसे घालून, जरा हातातलं वगैरे पण घालूया आपण बांगड्या वगैरे. किती सुंदर दिसतंय सजवल्यावर, कानातलं वगैरे घालूया, नथ घालूया. आता आपण त्या साडीच्या पदराच्या क्लिपा काढणार आहोत पिना, आणि आपण हे चिमटे काढून झाले की त्याचा आतला पदर उचलून घेणार आहोत आणि देवीच्या डोक्यावर ठेवणार आहोत. आणि तो असा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. हे दागिने आतमध्ये घातले की नंतर हा पदर देता येतो. आणि आता मुगुट लावूया, म्हणजे पदर आणि कंबरपट्टा घालूया. वाव, किती सुंदर, बघा कमी वेळात साडी नेसून झालेली आहे गौरीला. अशाच प्रकारे चला, हा छानसा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.